एके दिवशी एक हुशार ससा जंगलाच्या तिच्या घरात शिरणार होता आणि तिला तिच्या घरातून एक भयानक आवाज आला. मी एक अजिंक्य योद्धा आहे जो 1000 पावलं चालू शकतो. मी गेंडा पाया खाली तुडवू शकतो आणि हत्तीलाही किडा सारखा चिरडू शकतो. मला कोणीही हरवू शकत नाही. तिने जे ऐकले ते ऐकून सशाला घाम फुटला म्हणून ती लगेच तिच्या घरातून पळून गेली आणि थोड्या वेळाने तिथे कोल्हा आला. अरे कोल्ह्या, जंगलातलं माझं घर कोणीतरी ताब्यात घेतलंय, तू त्याला निघून जाण्यासाठी राजी करू शकतोस? हो नक्कीच ससा बहीण. ससा आणि कोल्हा सशाच्या घरी गेले. अतिशय आत्मविश्वासू कोल्हा गुहेत ओरडला. अरे तू, तुझी माझ्या मैत्रिणीच्या घरात घुसायची हिम्मत कशी झाली? मी एक अजिंक्य योद्धा आहे. मी 1000 पावलं चालू शकतो. मी गेंडा पायाखाली तुडवू शकतो आणि हत्तीला किडा सारखा चिरडू शकतो. मला कोणीही हरवू शकत नाही. कोल्ह्याला अशा धाडसी घोषणेची अपेक्षा नव्हती आणि काय करावं हे घाबरल्यामुळे त्याला समजत नव्हतं. मला माफ कर बहीण, पण मी अशा व्यक्तीला हरवू शकत नाही जो हत्तीला पायदळी तुडवतो. जेव्हा कोल्हा पळून गेला तेव्हा ससा आणखीनच घाबरली. ती उदासपणे झाडांमध्ये भटकू लागली आणि शेवटी तिला एक गेंडा दिसला. अरे गेंड्या, कुणीतरी अनोळखी जंगलातील माझ्या घरात घुसलंय आणि मी त्याला बाहेर काढू शकत नाही, तू मला मदत करशील? हो नक्कीच मी करेन, चला मला तुझ्या घरी घेऊन चल. ससा गेंड्याला तिच्या घरी घेऊन गेली. ए तू, माझ्या मैत्रिणीच्या घरात घुसण्याची तुझी हिम्मत कशी झाली? हिम्मत असेल तर बाहेर ये. मी एक अजिंक्य योद्धा आहे. मी 1000 पावलं चालू शकतो. मी गेंडा पायाखाली तुडवू शकतो आणि हत्तीला किडा सारखा चिरडू शकतो. मला कोणीही हरवू शकत नाही. पण गेंडा सुद्धा घाबरला होता आणि त्याला काय करावं कळत नव्हतं. अच्छा बहीण, मला आताच आठवलं, माझ्याकडे एक डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतली आहे. मी विसरलो होतो, त्यामुळे मला जावं लागेल. बाय बाय. जेव्हा मोठा गेंडा सुद्धा सशाला मदत करू शकला नाही तेव्हा ती गोंड ससा पुन्हा रस्त्यावर आली आणि यावेळी तिला एक हत्तीण भेटली. हत्तीणी, मी खूप हताश आहे, फक्त तूच मला मदत करू शकतेस, प्लीज त्याला माझ्या घरातून बाहेर काढ. गोंड सशा, काळजी करू नकोस, मी तुला मदत करेन, चल जाऊया. सशाने हत्तीणीला तिच्या घरासमोर आणलं. ए तू, माझ्या मैत्रिणीच्या घरात घुसायची हिम्मत कशी झाली? चल बाहेर ये. मी एक अजिंक्य योद्धा आहे. मी 1000 पावलं चालू शकतो. मी गेंडा पायाखाली तुडवू शकतो आणि हत्तीला किडा सारखा चिरडू शकतो. मला कोणीही हरवू शकत नाही. हत्तीण इतकी घाबरली की तिची सोंडही थरथर कापू लागली. प्रिया सशा, मला माफ कर, मला कोणी चिरडून टाकावं अशी माझी इच्छा नाही ग. हत्तीण सशाला सोडून तिच्या घरी परतली. यावेळी एक छोटा बेडूक त्या सशा जवळून जात होता. अरे बेडक्या, या जंगलातला कोणताही प्राणी मला मदत करू शकला नाही, कृपया माझ्या घरात घुसलेल्या अनोळखी व्यक्तीला बाहेर काढ. का नाही माझी बहीण, चल तुझं घर दाखव. सशाने बेडकाला तिचे घर दाखवले. ए तू, आताच्या आता माझ्या मैत्रिणीच्या घरातून बाहेर आला नाहीस तर मी तुला बाहेर काढेन, ओढून ओढून, कळलं काय तुला? जवळ येऊ नकोस, मी एक अजिंक्य योद्धा आहे जो 1000 पावलं चालू शकतो. मी गेंडा पायाखाली तुडवू शकतो आणि हत्तीला किड्यासारखा चिरडू शकतो. हो, मला कोणीही हरवू शकत नाही. आता माझं म्हणणं नीट ऐक, मी चिकट पाय असलेला एक बेडूक आहे आणि मी तुझ्या डोक्यावर उडी घेईन आणि तुला अनेक दिवस त्रास देईन. तू हिम्मतही करू नकोस, माझा एकशील तर दूर राह. बरं ठीक आहे, पण बाहेर तरी आधी. बेडूक आणि सशाच्या आतल्या नको असलेल्या पाहुण्याचे धाडसी रडणे ऐकून बलाढ्य योद्धा कोण आहे हे पाहण्यासाठी इतर प्राणी लगेच जमले. चल आता, अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही? मी तीन पर्यंत मोजेन. 1 2
ठीक आहे ठीक आहे मी येतो. सर्वांनी आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही. तू कुठे आहेस? आणखी चतुराई नको. मी इथेच आहे, तुमच्या पायाशी उभाय मी. आम्हीच आहे शतपद. शंभर पायांच्या किड्याला पाहून सर्व प्राणी हसू लागले. जंगलातील लोक खूप हसले की इतका शक्तिशाली आवाज एका लहान सेंटीपीड मधून आलाय. परंतु त्यांचा नेहमी असा विश्वास होता की या जंगलातील काही लोकांमध्ये खूप आश्चर्यकारक शक्ती असू शकतात. आहे एक अजिंक्य योद्धा.